नमस्कार, मी अक्षय तुमचे स्वागत करत आहे अक्षय हेल्थ टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये। मधुमेहाचा भार हा जागतिक स्तरावर जास्त आहे आणि तो दिवसेंदिवस वाढत आहे। तसेच भारतासारख्या विकसनशील देशामध्ये 2019 अंदाजानुसार 77 दशलक्ष लोकांना मधुमेह होता, जो 2045 पर्यंत 134 दशलक्षापेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे। यापैकी अंदाजे 57% लोकांचे आणखीन डिटेक्शन झालेले नाही आहे। मधुमेह वाढण्याचे कारण म्हणजे बदलती जीवनशैली, वय, लठ्ठपणा, शारीरिक व्यायामाचा अभाव, अनियमितपणे घेतलेला आहार आणि अनुवंशिकता या कारणामुळे मधुमेहाचा धोका हा मोठ्या प्रमाणात वाढत आहे। नंबर 1, जास्त तहान लागणे। पॉलीडिप्शिया म्हणजे जास्त तहान लागणे हे मधुमेहाशी संबंधित असून सर्वात प्रमुख लक्षणापैकी एक आहे। जेव्हा रक्तामध्ये ग्लुकोज जास्त होते तेव्हा ही परिस्थिती उद्भवते। निरोगी व्यक्तीमध्ये मूत्रपिंड रक्तप्रवाहातून काढून टाकलेल्या ग्लुकोजचा वापर पुन्हा करते। तसेच जेव्हा रक्तातील ग्लुकोजची पातळी खूप जास्त असते तेव्हा मूत्रपिंड हे त्याच्याकडे असलेले ग्लुकोज स्वतःकडे ठेवत नाही। नंबर 2, जास्त लघवी लागणे। मधुमेहामुळे रक्तातील अतिरिक्त साखर काढून टाकल्यामुळे गमवलेल्या लिक्विडचे प्रमाण भरून काढण्यासाठी अधिक पाणी पिण्याची इच्छा होते। मूत्रपिंड रक्तातील ग्लुकोज काढून टाकतात आणि मूत्रात उत्सर्जित करतात, ज्यामुळे लघवीचे प्रमाण वारंवार वाढते। नंबर 3, जास्त वजन कमी होणे। जर पेशी रक्तातून ग्लुकोज प्रभावीपणे काढून टाकत नाहीत तर शरीर चरबीच्या रूपात टिश्यूमध्ये ग्लुकोज साठवते, यामुळे वजन वाढू शकते। शरीराच्या पेशीमध्ये ग्लुकोज हलवण्यासाठी कोणतेही इन्सुलिन उपलब्ध नसल्यामुळे ब्लड सर्क्युलेशनमध्ये ग्लुकोज जमा होते। त्यानंतर हे न वापरलेली साखर लघवीद्वारे काढून टाकण्याचे काम मूत्रपिंड करते आणि शुगर ऊर्जा म्हणून वापरली जात नाही, म्हणून शरीर ऊर्जेसाठी चरबी आणि स्नायू बर्न करू लागते, परिणामी वजन कमी होते। इन्सुलिन रेझिस्टन्स ही एक मधुमेहाची एक सामान्य गुंतागुंत आहे। मधुमेह असलेल्या लोकांमध्ये एकतर त्यांच्या शरीरात पुरेसे इन्सुलिन तयार होत नाही किंवा ते तयार करत असलेल्या इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाही। शरीराच्या पेशींमध्ये प्रवेश करण्यासाठी ग्लुकोजला इन्सुलिनची आवश्यकता असते। खाल्ल्यानंतरही रक्तातील इन्सुलिनच्या प्रमाणामध्ये कन्सिस्टन्सी नसल्यास आपले शरीर असे मानत राहते की आपल्याला अधिक अन्नाची गरज आहे, ज्यामुळे सतत भूक लागते। नंबर 5, जास्त थकवा येणे। आपले शरीर ग्लुकोजशिवाय कार्य करू शकत नाही। हे ग्लुकोज आपल्या शरीरातील पेशींना प्रभावीपणे कार्य करण्यासाठी ऊर्जेचा प्रथम स्रोत म्हणून काम करते। जर तुम्हाला सकाळी उठण्यासाठी त्रास होत असेल, ऊर्जेची पूर्ण कमतरता किंवा धुकेपणा जाणवत असेल, किंवा तुम्ही सामान्यपणे जी कामे करता ती देखील तुम्हाला पूर्ण जमत नसेल आणि अशा वेळी जर तुम्हाला थकवा जाणवत असेल, याचा अर्थ हा थकवा म्हणजेच तुमच्या मधुमेहाचा दुष्परिणाम असू शकतो। नंबर 6, डोळ्याने कमी दिसणे। डोळ्याच्या मागील बाजूला असलेल्या पेशींच्या लाईट सेन्सिटिव्ह लेअरला रेटिना म्हणतात। डायबेटिक रेटिनोपॅथीमध्ये हाय ब्लड शुगर रेटिनातील ब्लड सेलचे नुकसान करते। डोळ्याच्या मागील बाजूला असलेल्या पेशींच्या लाईट सेन्सिटिव्ह लेअरला रेटिना म्हणतात। डायबेटिक ब्लड सेल वारंवार फुगतात आणि त्यामध्ये गळती देखील होऊ शकते, ज्यामुळे एखाद्याच्या दृष्टीमध्ये समस्या उद्भवू शकते। तसेच डोळ्यांचा रक्तप्रवाह पूर्णपणे थांबू शकतो। मानसिक आरोग्य बिघडणे। तुमच्या शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यसुद्धा महत्त्वाचे आहे, पण तुमच्या ब्लडमधील शुगर लेवल जर वाढली तर तुमचे मानसिक आरोग्यसुद्धा धोक्यात येऊ शकते। अल्कोहोलचा देखील आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो। चिंता आणि नैराश्याबरोबर अल्कोहोलचे जास्त सेवन केल्याने मधुमेह होण्याची शक्यता जास्त वाढते। असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करून अपडेट मिळवा।